नमस्कार, मी श्रद्धा। श्रद्धाज ड्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते। उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपल्याला सतत काहीतरी थंड खावंसं प्यावंसं वाटतं, आणि यात आईस्क्रीम म्हटलं तर सर्वांच्या अतिशय आवडीचं, आणि जर ते केमिकल फ्री ओरिजिनल फळापासून बनलेलं असेल तर त्याची मजा काही वेगळीच असते। म्हणूनच आज आपण कमी खर्चात कोणतेही आर्टिफिशियल इसेन्स किंवा कलर न वापरता अगदी सोपी फक्त फळांपासून चार प्रकारची होममेड मलाई रोल कट कुल्फी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आईस्क्रीम बनवण्याकरता इथे मी एका जाड बुडाच्या पॅनमध्ये 1 लिटर फुल फॅट दूध तापत ठेवले। याला एक उकळी काढून घ्यायची आहे। आईस्क्रीम बनवताना शक्यतो फुल फॅट दूधच घ्यायचं, याची आईस्क्रीम खूप छान क्रीमी बनते। आपलं दूध छान तापून यावर एक मलाईची लेअर आली आहे। आता यात चवीप्रमाणे साखर घालायची आहे। इथे मी 1/2 कप साखर घालते। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आपलं दूध तापते तोपर्यंत आईस्क्रीम करता लागणारं मिश्रण बनवून घेऊया। त्याकरता इथे मी 4 चमचे मिल्क पावडर घेतली आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतले। आता यात 1 वाटी साधं रूम टेम्परेचरचं दूध घालून याच्या गुठळ्या होऊ न देता याची एक छानशी पातळ पेस्ट करून घ्यायची आहे। ही पेस्ट बनवताना सगळं दूध एकत्र न घालता थोडं थोडं दूध घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता थोडं थोडं दूध घालून अशा प्रकारे मी यात अजिबात गुठळ्या होऊ न देता याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतली आहे। इथे आपलं दूधसुद्धा थोडंसं आटलंय। आता गॅस स्लो करून हे मिश्रण दुधात घालून याच्या गुठळ्या होऊ न देता सतत ढवळत राहून याला शिजवून थोडंसं आटवून घ्यायचं आहे। आता गॅस मिडियम करायचा आणि याला करपू न देता सतत ढवळत राहून याला आटवून घ्यायचं आहे। 8 ते 10 मिनिटं मीडियम गॅसवर शिजवल्यावर हे दूध छान घट्ट झाले। अशा प्रकारे चमच्यावर घेऊन याला चेक करायचं। चमच्यावर एक लाईन तयार झाली की आपलं कुल्फी बनवण्याकरता लागणारं मिश्रण तयार आहे असं समजायचं। आता गॅस बंद करायचा आणि या मिश्रणाला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। इथे हे मिश्रण मी पूर्णपणे थंड करून घेतले। यात गुठळ्या राहू नये म्हणून याला विस्करने थोडंसं फेटून घ्यायचं आहे। आपण 4 प्रकारचे आईस्क्रीम बनवणार आहोत म्हणून फेटून झाल्यावर याचे 4 भाग करायचे। सगळ्यात आधी आपण केशर बदाम आईस्क्रीम बनवणार आहोत। त्याकरता इथे मी थोडेसे बदाम भिजत घातले होते, यांना मी सोलून घेतलेत। हे मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत। त्यानंतर यात 1 कप बनवलेल्या आईस्क्रीमचं मिश्रण घालायचं आहे। थोडेसे केशराचे धागे घालायचे आहेत व 1/2 चमचा वेलची पूड घालून याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। आपलं मस्त असं केशर बदाम आईस्क्रीमचं मिश्रण तयार आहे। याला सेट करण्याकरता इथे मी पेपर ग्लास घेतलाय। तुम्ही साधा स्टीलचा ग्लास किंवा डब्बासुद्धा घेऊ शकता। यात हे मिश्रण ओतून घ्यायचं। आता केशर बदाम आईस्क्रीम सेट होण्याकरता तयार आहे। आता आपण मँगो आईस्क्रीम बनवणार आहोत। त्याकरता इथे मी 1 वाटी आंब्याचे तुकडे घेतलेत। इथे तुम्ही आमरस किंवा मँगो पल्पसुद्धा वापरू शकता। याच्यासोबत 1 कप आईस्क्रीमचं मिश्रण घालून याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ असं आपलं मँगो आईस्क्रीमचं मिश्रण तयार झालंय। यालासुद्धा आपण पेपर ग्लासमध्ये काढून घेऊयात। याच प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीच्या फळांचे आईस्क्रीम अगदी घरच्या घरी झटपट बनवू शकता। आपलं मँगो आईस्क्रीमचं मिश्रण सुद्धा सेट होण्याकरता तयार आहे। आता आपण चिकू आईस्क्रीम बनवणार आहोत। त्याकरता इथे मी 3 चिकू सोलून कट करून घेतल्यात। यांना आपण मिक्सरच्या भांड्यात घालून छान बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी चिकूची छान बारीक पेस्ट करून घेतले। आता यात 1 कप आईस्क्रीमचे मिश्रण घालून याला पुन्हा थोडंसं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। आपलं चिकू आईस्क्रीमचं मिश्रण सुद्धा तयार आहे। याला सुद्धा आपण पेपर ग्लासमध्ये काढून घेऊयात। आता आपण रोज आईस्क्रीम बनवणार आहोत। त्याकरता इथे मी मिक्सरच्या भांड्यात 1 कप आईस्क्रीमचं मिश्रण घालते। आपल्या आईस्क्रीमला मस्त रोज फ्लेवर येण्याकरता यात मी 1/2 चमचा गुलकंद घालते। आपण यात कोणताही आर्टिफिशियल कलर वापरणार नाही आहोत म्हणून आईस्क्रीमला छान गुलाबी रंग व स्वाद येण्याकरता यात मी 2 चमचे रोज सिरप घालते। त्यामुळे आईस्क्रीम आपलं छान असं मस्त गुलाबी रंगाचं होईल। आता या सर्वांना मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। आपलं रोज आईस्क्रीमसुद्धा तयार आहे। यालासुद्धा आपण ग्लासात काढून घेऊया। आपले सगळे आईस्क्रीम सेट होण्याकरता तयार आहेत। यांना फ्रीजरमध्ये ठेवल्यावर यात आईस क्रिस्टल होऊ नये म्हणून यावर मी ॲल्युमिनियम फॉईल लावते। पण तुमच्याकडे जर ॲल्युमिनियम फॉईल नसेल तर तुम्ही साधी प्लास्टिकची पिशवीसुद्धा लावू शकता किंवा बटर पेपरचा वापरसुद्धा करू शकता। अशा प्रकारे मी 4 ग्लासांना ॲल्युमिनियम फॉईल व्यवस्थित लावून घेतले। आता यांना 7 ते 8 तास
फ्रीझरमध्ये सेट होण्याकरता ठेवायचं आहे. 7 ते 8 तासानंतर आपल्या सगळ्या कुल्फ्या छान सेट झाल्यात. यांना आपण डीमोल्ड करून घेऊया. आता या ग्लासांना मी कट करून घेते. असं पेपर ग्लासमध्ये कुल्फी सेट केली की ती सहज काढता येते. सगळ्यात आधी मी केशर बदाम कुल्फी काढते. तुम्ही बघू शकता आपली कुल्फी मस्त अशी सेट झाली आहे. आता हिला आपण कट करून घेऊया. हिला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाड किंवा पातळ कट करू शकता. आपली मस्त अशी टेस्टी होममेड केशर बदाम कुल्फी तयार आहे. अशा प्रकारे एक एक करून आपण सर्व कुल्फ्या कट करून घेऊया. आता मी चिकू कुल्फी कट करते. तुम्ही बघू शकता अगदी सहज कट होत आहेत, म्हणजे किती सॉफ्ट झाल्यात या कुल्फ्या. तुम्ही अशा प्रकारे एकाच आईस्क्रीम मिश्रणातून पिस्ता कुल्फी, स्ट्रॉबेरी कुल्फी, चॉकलेट कुल्फी अशा अनेक प्रकारच्या कुल्फ्या घरच्या घरी बनवू शकता. आपली सहज कट होणारी, तोंडात टाकताच विरघळणारी, आपल्या सगळ्यांच्या आवडीची सॉफ्ट आंबा कुल्फीसुद्धा तयार आहे. आपली आंबा कुल्फीसुद्धा सहज कट होते. यावरून ही किती क्रीमी व सॉफ्ट झाली हे तुम्ही बघू शकता. ती मस्त अशी टेस्टी मँगो आईस्क्रीमसुद्धा खाण्यासाठी तयार आहे. आता आपण आपली शेवटची रोज आईस्क्रीम कट करून घेऊया. ही आईस्क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. ही रेसिपी बघितल्यावर तुम्ही आईस्क्रीम बनवण्यात नक्की एक्सपर्ट व्हाल याची मी खात्री देते. तुम्हाला यातली कोणती कुल्फी जास्त आवडते हे मला कमेंट करून जरूर सांगा. आणि याआधी तुम्ही अशा सोप्या पद्धतीने घरच्या घरी फळांपासून कुल्फी कधी बनवली आहे का ते सुद्धा मला नक्की सांगा. आपल्या सगळ्या कुल्फ्या खाण्याकरता तयार आहेत. तुम्ही सुद्धा या नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशा छान छान रेसिपीसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.